मित्रांनो, आपण जाणतच असाल की महाभारतामध्ये राजा धर्माचा राजसूय यज्ञ संपन्न झाल्याच्या नंतर जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये राजा धर्माने भीष्माचार्यांच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा सन्मान दिला होता. श्रीकृष्णाला अग्रपूजेचा सन्मान दिल्यामुळे शिशुपालाला राग आला आणि शिशुपाल भगवान श्रीकृष्णाला पांडवांना तथा भीष्माचार्यांना शिव्या द्यायला लागला. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 100 शिव्या शिशुपालाने त्यांना दिल्या. आता प्रश्न हा निर्माण होतो, ज्यांना शिशुपालाने शिव्या दिल्या ते सर्वच जण सामर्थ्यवान होते, शक्तिशाली होते, तरी सुद्धा त्यांनी या शिशुपालाच्या शिव्या का ऐकून घेतल्या? व श्रीकृष्णाने सुद्धा 100 अपराध झाल्यानंतरच शिशुपालाचा वध का केला, अगोदर का केला नाही? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक संपूर्ण पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, शिशुपालाचे 100 अपराध माफ करण्याचं प्रमुख कारण म्हणजे शिशुपाल हा दंभघोष राजाचा मुलगा होता आणि या दंभघोष राजाची पत्नी ही भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेवाची बहीण होती. म्हणजे शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा होता. जेव्हा शिशुपालाचा जन्म झाला त्यावेळेला ते बालक अत्यंत विचित्र स्वरूपामध्ये जन्माला आलेलं होतं. त्याला 4 भुजा व कपाळावरती 3रा डोळा असल्या कारणामुळे प्रधानांनी राजाला हा बालक पिशाच्य असून तुम्ही याला जंगलामध्ये नेऊन तुम्ही याला पुरून टाका असा विचार सांगितला. व त्या बालकाच्या आईने सुद्धा या बाळाला अरण्यामध्ये नेऊन कुठेतरी पुरून टाका असं सांगितलं. तेव्हा आकाशवाणी झाली व आकाशवाणीने सांगितलं की तुम्ही या बालकाला कुठेही नेऊन टाकू नका, हा पुढे भविष्यामध्ये फार मोठा राजा होईल आणि याचे जे जास्तीचे अवयव आहेत ते सुद्धा गळून पडतील. परंतु ज्याची नजर याच्यावर पडली असता याचे हे अवयव गळून पडतील त्याच्याच हातून या बालकाचा मृत्यू होईल असं आकाशवाणीने सांगितलं आणि आकाशवाणी बंद झाली. पुढे या राजाला मुलगा झाला म्हणून सर्व देशोदेशीचे राजे या मुलाला पाहण्याकरता येऊ लागले. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण व बलराम सुद्धा आपल्या आत्याच्या मुलाला पाहण्यासाठी त्यांच्या नगरीमध्ये आले आणि आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या भावाचे मुलं म्हणजे आपले भासे श्रीकृष्ण आणि बलराम आलेले पाहून त्यांच्या आत्याला फार आनंद झाला व त्यांचं स्वागत करण्यासाठी ती सामोरं गेली व तिच्या पाठीमागे शिशुपाल व वक्रदंत हे रांगत रांगत येऊ लागले. आणि जशी भगवान श्रीकृष्णाची नजर शिशुपालावर पडली तसे त्याचे ते जास्तीचे अवयव गळून पडले. तेव्हा मात्र त्या शिशुपालाच्या आईला चिंता वाटू लागली, कारण आपल्या भाष्याच्या हातूनच आपल्या मुलाचा वध होणार आहे. तेव्हा तिने पदर पसरून श्रीकृष्णाला आपल्या मुलाचे जीवदान मागितले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या आत्याला वचन दिलं की मी याला कधीच मारणार नाही, असं मी तुला वचन देऊ शकत नाही, परंतु याचे 100 अपराध पूर्ण होईपर्यंत मी याला मारणार नाही, परंतु जसे याचे 100 अपराध पूर्ण होतील तेव्हा मात्र मी याला मृत्यूदंड देईल असे वचन भगवान श्रीकृष्णाने त्याच्या आत्याला दिले. आणि म्हणून आपल्या आत्याला दिलेलं वचन पालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं या सभेमध्ये शिशुपालाचे 100 अपराध क्षमा केले आणि 100 अपराधाच्या नंतर शिशुपालाचा वध केला. तर मित्रांनो, या कारणामुळे भगवान श्रीकृष्णाने सामर्थ्य असून सुद्धा शिशुपालाचे 100 अपराध क्षमा केले व नंतर त्याला मृत्यूदंड दिला. तर मित्रांनो, आशा करतो की आमचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा व आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.